जालन्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालेला आहे. आंदोलकांनी बबनराव लोणीकरांचा ताफा अडवलाय. ताफा अडवत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे. टकले पोखरी इथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी जात असताना आमदार लोणीकर मराठा तरुणांनी त्यांच्या समोर घोषणाबाजी केलेली आहे. ताफा अडवत ही घोषणाबाजी झालेली आहे. मराठा तरुणांनी त्यांचा ताफा अडवून घोषणाबाजी केलेली आहे. बबनराव लोणीकर या ठिकाणावरून जात असताना त्यांचा ताफा अडवण्यात आलेला आहे. टकले पोखरी इथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी लोणीकर जात असताना आंदोलकांनी ताफा अडवलेला आहे. जाधव आमच्या समोर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. सुधाकर, नेमकं या ठिकाणी काय घडलं, आताची परिस्थिती काय आहे? निश्चित जर तृप्ती आपण जर पाहिलं तर भाजपचे आमदार आहेत बबनराव लोणीकर हे या ठिकाणी टकले पोखरी गावामध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन प्रसंगी जात असताना या टकले पोखरीच्या गावाच्या बाहेरच काही मराठा समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी गावाबाहेरच गाड्या समोरून लावून मराठा समाजाच्या एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी करत आमदार बबनराव लोणीकर यांना लोणीकरांच्या गाडीच्या ताफेसमोरच या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. आणि त्यानंतर काही काळ या ठिकाणी गोंधळ देखील उडाला होता. त्यानंतर अखेर आमदार लोणीकर यांनी आपला जो ताफा होता या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी जात असताना तो ताफा अखेर लोणीकरांनी वापस मंठ्याच्या दिशेने लोणीकर हे रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय. नक्कीच सुधाकर, धन्यवाद या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.